मराठवाड्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च केला पाणी अडवा पाणी जिरवा अशा विविध योजना राबवण्यात आल्या तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान योजना अंमलात आणली परंतु तुळजापूर तालुक्यातील नांदुरी या गावामध्ये योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचं दिसून येत आहे तुळजापूर तालुक्यातील नांदुरी या गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजार शंभर इतकी आहे आतापर्यंत गावात सरकारच्या अनेक योजना आल्या आहेत काही योजना शंभर का टक्के राबवल्या आहेत तर काही योजना दहा टक्के राबवल्या गेल्या आहे याच गावात जलयुक्त शिवार अभियान योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं चित्र गावात पाहायला मिळत आहे शासनाने दिलेल्या निधीमधून कामे झालीये मात्र ती निकृष्ट दर्जाची झाली याच योजनेच्या कामामधून शासनाची लाखो रुपयाची फसवणूक झाल्याचे चित्र नांदुरी गावात पाहायला मिळत आहे संबंधित गुत्तेदारने निकृष्ट दर्जाची कामे केले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहे सामाजिक कार्यकर्ते अंबादास वराडे यांनी लघु पाटबंधारे कार्यालय तुळजापूर येथे तक्रार दिल्यानंतर याच निकृष्ट दर्जाच्या कामाला एम न्यूजने स्पॉट पंचनामा करून संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाचा ग्राउंड रिपोर्टचा आढावा शासनाने ही योजना पाणी अडवण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा म्हणून सिमेंट बांधारा बांधण्यात आला होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवली कॉन्क्रेट बंधारा बांधून पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना होती तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथे जलयुक्त शिवार योजना ही पंचवीस मे दोन हजार सतरा रोजी आलेल्या एकूण निधी अकरा लाख हजार एकशे सदुसष्ट रुपये निधी मंजूर करण्यात आला होता हे काम करण्यासाठी गुत्तेदार भैरवनाथ धारूर यांना हे काम करण्यासाठी दिले होते या कामासाठी अंतिम देय गुत्तेदाराला आठ लाख पाच हजार एकशे एकोणास रुपयाचे काम अंतिम करण्यात आले काम घेत असताना कार्यारंभ आदेश कॉन्क्रीट बांधाऱ्याची पाच वर्ष दुरुस्ती आहे परंतु दोन हजार वीस साली झालेल्या मुसळधार पावसामध्ये निकृष्ट दर्जाचा असलेला हा बंधारा वाहून गेलाय अधिकारी यांनी पुन्हा शासनाला प्रस्ताव पाठवून दुरुस्ती निधी मागवण्यात आला अकरा लाख रुपयाचे निकृष्ट काम करून या कामाचा संबंधित अधिकारी यांनी कामाचे मूल्यमापन करून काम चांगल्या दर्जाचे झाले असल्याचे संबंधित गुत्तेदार यांना त्या कामाचे नाहरकत प्रमाणपत्र तीस जून रोजी संबंधित गुत्तेदारांना देण्यात आले मात्र लाखो रुपयाचा निधी खर्च तर झाला परंतु इथे पाणी काही थांबले नाही याबाबत गावकऱ्यांनी वेळोवेळी लघु पाटबंधारे कार्यालय तुळजापूर येथे पायपीट केली मात्र अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची त्या गावकऱ्यांना माहिती दिली नाही अखेर गावकऱ्यांनी एम न्यूजला सदर प्रकाराची माहिती दिली आणि एम न्यूज सी न्यूजची टीम संबंधित सिमेंट बांधाराच्या ठिकाणी पोहोचली असता हा प्रकार उघडकीस आलाय शासनाचा लाखो रुपयाचा निधी हडप करून गुत्तेदारांशी संगणमत करून गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांनीही निधी हडप केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे मुझे नांदुरी येथील जो काय सिमेंट बंधारा झालाय त्या निकृष्ट दर्जाचा त्याच्याबाबत मी लघुपाठ बंधारी उपविभागीय कार्यालय तुळजापूर येथे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने तक्रार दिलेली असताना जो काही बंधारा आहे तो निकृष्ट दर्जा झालेला आहे प्रत्यक्ष जर कामाची आपण पाहणी केली तर ते काम अकरा लाख शहात्तर हजार एकशे सदुसष्ट रुपयाचं आहे असं दाखवलं परंतु ते काम प्रत्यक्ष पाहिले असता त्या काम दोन ते अडीच लाख रुपये झालेले दिसून येईल तर ह्या कामात जे काही दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी व जे त्यांनी जे काय शासनाची फसवणूक करून जे काय अकरा लाख शहात्तर हजार एक एकशे सदुसष्ट रुपये शासनाने हडप केला आहे तो संबंधित अभियंता यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा अखिल भटक्यामुख जाती जमाती महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल पूर्णता बंधारा शासनाच्या योजनेप्रमाणे पूर्णतः फेल गेलेला आहे अधिकाऱ्यामुळं आणि प्रत्येक ठिकाणी जे की शासनाचे पाणी अडवा पाणी जिरवा परंतु हे बंधारा ख खर्च करूनही हे पाणी कुठेही अडल्याचं दिसून येत नाही फक्त हे संगणमत करून अधिकाऱ्यांच्या घशात हा निधी घालण्याचा प्रकार येथे केल्याचं दिसून येत आहे आपण पाहता ती पूर्ण दृश्य जिथं पाणी पूर्णतः अडवण्यात आलेलं होतं परंतु निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे ती पूर्णता फुटलेलं आहे आणि जे की दोन हजार वीस साली मोठा मुसळधार पाऊस झाला त्या पावसामध्ये हा पूर्णतः बंधारा फुटल्याचं दिसून येत आहे राहुल कोळी एम न्यूज तुळजापूर